आता एक आणखीन एक मोठी आणि महत्वाची बातमी आपल्यापर्यंत पोहोचते. मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ नारायण राणे सुद्धा दिल्लीमध्ये दाखल झालेत. भाजपचे वरिष्ठ नेते आणि मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची चर्चा होण्याची शक्यता आहे. राज्यसभेमध्ये राणेंची आता वर्णी लागणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आताच्या घडीची महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. नारायण राणे हे आता दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ ते सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्याच्यामुळे राज्यसभेमध्ये नारायण राणेंची वर्णी लागणार का या चर्चांना उधाण लागलेलं आहे. कारण की आता मुख्यमंत्र्यांसोबत आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत नारायण राणे यांची चर्चा होणार असल्याची बातमी मिळते. अभिजित माने आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. अभिजित, काय अधिक माहिती या संदर्भातली? भाजपाच्या मुख्यमंत्र्यांच्या परिषदेसाठी अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नवी दिल्ली येथे उपस्थिती लावली होती. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी पक्षाचे नेते आणि नारायण राणे हे दिल्लीत दाखल झाले. आणि या भेटीदरम्यान नारायण राणे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेणार असून चांगल्या खात्यांचे मंत्री करावे यासाठी ते मोर्चे बांधणी करत आहेत. यावेळेस नारायण राणे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार नारायण राणेंना महाराष्ट्रात नव्हे तर केंद्रामध्ये मंत्रीपद देण्यात येणार असल्याची चर्चा रंगत आहे. परंतु नारायण राणेंना महाराष्ट्रातच मंत्रीपद हवे आहे त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. 21 सप्टेंबर रोजी राणे यांनी राजीनामा दिला होता. 21 फेब्रुवारीला त्याला 5 महिने पूर्ण झाले आहेत. आता तरी त्यांची मंत्रीपदी वर्णी लागते का, आता ते मंत्री होणार का, याची उत्सुकता सर्वांनाच लागून लागली आहे. राणेंसारखा मोठा नेता सत्ताधाऱ्यांना हवाही वाटतो नकोही वाटतो असं उत्तर मिळतंय अशी चर्चाही होते. धन्यवाद अभिजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. या संदर्भातल्या अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेणार आहोत.